नाव किरे रेखा बट खो सुनेता आपण जीचा नेता म्हणजे सुनेता तो किरे प्रॉब्लम किरे छिल्ले माका पहिले टायफॉइड झाले 97 मग ते लोकांनी सांगले की टायफॉइड पायातल्यान गेला कुंभरीतल्यान गेला असे सांगले सुपरस्टिशियन असे पण ऍक्च्युअली तीन चार डॉक्टर केले तर खंयच मग ताका म्हाका किती झाला म्हणून डायग्नोसिस समजला फर्स्ट ऑफ ऑल मागीर हांव तशेंच फुडें फुडें अशेंच चालू दवरलें पेन किलिंग टॅबलेट्स घेवपाक लागले डॉक्टरान रेफर केल्ली हांव तीच घेतली पण ताज्यान मग सायड इफेक्ट कितें जालो म्हळ्यार कॉन्स्टिप्युशन जालें आनी पायसाचें सुरू जालें पण म्हाका हें केन्नाय नाशिल्लें हें दुयेंस त्रास कट्टा तू आता स्लीप डिस्क प्रॉब्लम आणि सायटिका प्रॉब्लम एक पाय दुखता नी एक पाय माका दुखतालो आणि तो मागीर वता वता 10 मिनिट उभी रावले की तो माका नंब जातालो आणि तो मागीर हूं येतालो आणि मागीर खंय माका बेगीन बेगीन खंय तरी बसपा जाय नाजाल्यार हांव पडटा अशी जाता आशिल्ले पण स्लीप डिस्क जाला म्हणून माका खंयच्या दोतोरान सांगलो ना मागीर एकल्यान हे ऑर्थोपेडिक सामकी सांगले म्हाका तुका हाडाची दूख जाल्या आणि त्या दुखे प्रमाणे तुवें थोडे व्यायाम कर म्हण पायाचो आणि कमरेचो तोही व्यायाम केलो पण ताज्यान म्हाका पांय सुजले आणि कमराकही सूज आयली तशी मागीर हांवें गेले ऑफिसाच्या म्हगेल्या मिस्टरान ऑफिसांतल्यान एक रिलेशनांतल्यान म्हाका सांगले अशे डॉक्टर प्रभू म्हण आसा टॅबलेट्स बी घेवप ना बरे एक्युपंक्चर करता आणि मग ताज्यान खूप जणांक हे मेळिल्लं आसा ताजो इफेक्ट बरो मेळिल्लो आसा तसं तू ताजे कडेन वच तरी म्हाका तुमचे कडेन येवपाक खूप लेट जालो म्हाका हे पहिल्या जर मेळिल्लें आशिल्ले म्हगेली सहनशक्ती तरी थोडी तरी उरता आशिल्ली हांव हे पेनान इतले फ्रस्ट्रेटेड जाले की लायफच म्हाका नाका इतली जाली म्हाका आणि त्रास किरें किरें जाताले तुका त्रास म्हाका उबी रावचे जायना कमर एक सार बागसोवपाक जायना किचनान हांवें व्हीलचेअर घेतले आणि ताजेर हांव किचन करपाक लागले आणि मनाक समजले की आता हे लायफ लाँग म्हाका व्हीलचेअर आयली म्हणून देवाकडे सदां सकाळी उठली तशी देवाकडे मागप की हे एक गेल्या पुरो व्हीलचेअर अशी घरची परिस्थिती सुद्धा म्हाका एक नंबर घरात वातावरण सुद्धा बरे जा तस झालं सगळी बेजारपा लागली म्हगेले हे शिकपणा लागून मम्मी चली सुद्धा म्हणपाक लागली मम्मी केन्ना पळयली ते सिरियस मम्मी केन्ना पळयली ते सिरियस हसत ना मम्मी अशी अशी म्हणजे मात्याचे मगर मेंटली सुद्धा हांव हे झाले डिप्रेस कसे झाले हांव एकदम मागीर ताज्या उपरांत हांगा येवन ट्रिटमेंट घेतले ट्रिटमेंट घेतले फर्स्ट डेच म्हाका इतली रिलीफ मेळ्ळी म्हाका म्हाका आतां सांगच्या हांव शकना तितले म्हाका बरें दिसले की घरा कडेन वचून हांव एक अर्द तास उबी रावचे शकले फर्स्ट म्हाका आनी सेकेंड डे म्हाका पांयाची सूज आनी कमरेची सूज गेली आनी तशी मागीर हळू 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 मगेर मगेर एक म्हयन्या भितर धा दिवसा त्या कोर्स जाता पसून फक्त पांयाची मातशी पेन उरली आणि ती मागीर हळूहळू कमी जातीर गेली आणि आज हांव देवा दयेन 1 किलोमीटर सरळ चमकून येवच्या शकता आणि वचू शकता पहिले हांव रिक्षिकन हांगा येताले ट्रिटमेंट आता हांव चलत येता चलत वता तेव्हा आता तू सोपणा तिसऱ्या मजल्यार रावता न्ही तू आता सोपणा चोडून बिडून येता वता लिफ्टिक सुद्धा रावना समज लाईट वता करता म्हणजे 3 मजली चढ वता चढ येता सगळे भायले शॉपिंग बिपिंग सगळे हे 2 वर्ष हांव फक्त हातून घरा भितर एकदम पांजरात बंद आशिल्ल्या भशेन आशिल्ले भायर दिशाच पळयल नाशिल्ल्यान चलपाक शकनाशिल्ल्यान आता हांव बरोबर सगळे व्यवस्थित टोटल नॉर्मल लायफ नॉर्मल लायफ म्हाका हे पहिले जाल्ले काय ना म्हण हांव विसरून गेले आता तुका किती म्हणणे असा लोकांक पर्यंत पावपाक किती करपाचे किती कशी दिसता असे लोकांक मातशे हाजी फायदो घेवपाक जाय कित्याक हे टॅबलेट्स ॲलोपथी होमिओपथी आसा पळय ताजे सायड इफेक्ट खूप आसा आणि ह्या हाज्यान म्हाका दिसता की म्हाका सायड इफेक्ट काय जालं ना वयल्यान जाल्ली सुद्धा म्हाका बरी झाली कित्याक म्हाका रेग्युलर म्हाका मोशन किंवा पायसाचे तर नाच ना साइड बेनिफिट्स खूप मिळाले खूप मिळाले म्हाका ऑटोमॅटिक मिळाले आणि ऍक्टिव्हनेस हेल्दीनेस आता खूप ऍक्टिव्ह असा म्हाका काही अशी
आणि मेन म्हणजे मगल मेंटली हे असेल पण ते सगळे गेल्यात एकदम. हा मगल पहिलेच एक आर्ट म्हण असेल मगल आता परत हा तो तयारी करपा लागला परत सगळ्या आर्टाची. 97 उपरांत आता इतके दिस बेस्टे त्रास काढल्याचे दिसता न्ही. खूब त्रास काढल्याचे तू सांगले न्ही. हांवें हांव सामके देवाकडे नाल सुद्धा दवरला हांवें की म्हाका हातूंतल्यान एक सोक्ष मोक्ष लाय म्हण एक सारखो इतली केले म्हाका तोंडार हासू म्हण नाशिल्ले. आता तू खुश आसा. एकदम खुश. आणि हांव मगलात कोणाकच मेळल्या रिलेटिव्हसांक आता काय हेच पहिले स्टार्ट कर म्हणटाले हेच ट्रीटमेंट. लोकांक किती दिसता हे सुयो लावून किती जातले किद्याक करून जाय अशें दिसता. आम्ही आता पळयता प्रत्येक जण आता 10-10 वर्सां 15-15 वर्सां त्रास काडटात मागीर आमचे कडेन पावतात तातूंतसून आमी उबे करतात. त्या पेशंट जर फ्रेश सारखे डॉक्टरांनी रेकमेंड केले बाकीच्यांनी जर रेकमेंड केले हांगा त्या पेशंटांक इतके त्रास काडपाची गरज ना न्ही. इतकी वर्सां त्रास काडपाची गरज ना न्ही. कळ्ळें म्हणून लोकां पर्यंत पावोवपा खातीर बाकीचे जाता तितले पेशंटांनी फर्स्ट हातूंत यो आयल्यार खूब बरें कित्याक म्हळ्यार फुडें त्रास जायना. सोसून सोसून मागीर येवन घेवन मागीर डॉक्टराक ट्रिटमेंटाक दिवपाक त्रास आनी पेशंटाकय मागीर त्रास जाता. ओके बरें थँक्यू. आं थँक्यू. देव बरें करूं. कितें म्हणटा न्ही म्हाका फाटले तेंपाक एक 5 दिवसां पयले कमरेक कस आयलो म्हळ्यार हांव डॉक्टरा कडेन तुमचे कडेन आयलें. हांव मागीर हांवें म्हळें तें कांय न्ही तें ताजें न्ही तें हें दुसरें तुमकां वायू बी जाला म्हण डॉक्टरान म्हळें. आणि ताणें फक्त एकूच म्हाका सूय लायली. एक सेकंदा भितर हांव एकदम नीट रावलें सारकें उबी रावलें वाकून आयिल्लें येताना एकूच सामकें नीट रावलें इतलें टोटल तुजें घट जाल्ले भशेन जालें स्टीफ जाल्लें स्टीफ जाल्लें सूय लावन फक्त स्टिम्युलेट करिना बरें इमिजिएट बरें एकूच सूय लायली विदीन एक सेकंद म्हणल्यार अशी म्हाका हांव एकदम नीट रावलें आणि म्हाका कित तरी म्हजेर जादू जाल्ल्या भशेन एक मिरॅकल अशें अशें जालें म्हाका. हांव तो क्षण केन्ना विसरत ना आज पासून विसरना म्हाका ते परत परत याद जाता एक सुयेन इतली म्हाका ट्रिटमेंट दिली म्हण. बरें तर ओके एक सुयेन जर इतली जर हें जाता म्हणजे आमी ट्रिटमेंट घेवपाक कोणी शकता न्ही. एकदम बरें जाता. आणि 3-3 सुगंधी गुळी घेतले हांवें अख्खा रात्र न्हीद पडनाशी म्हाका स्टीफ जावन कांयच ताजी इफेक्ट ना वयल्यान म्हाका सकाळ फुडें मोशनच जालें ना. पण एक सुई लावून तुका एकदम टोटल फ्री झाली. एकदम फ्री. आणि आज पासून म्हाका एकदम हांव आराम असा इतली स्टिफनेस आयिल्ली कमरे एकदम. एक सुयेन म्हाका इतलें बरें दिसलें की हांव हे जन्मात हे विचारपाचे अशें दिसना म्हाका. म्हाका परत परत खंयचेय काम करता आसतना तेच याद येता की हाजो फायदो लोकांनी भरपूर घेवपाचो आणि एक्युपंक्चराचे मातशी सगळे लोकांक कळोवपाचे ही म्हजी इच्छा. कित्याक आता तुम्हीच त्या हातान घेऊन जाय की लोकां पर्यंत पावोवपाचे लोकांक सांगपाचे. कित्याक आम्ही खंय खंय म्हणून लोकांक कशें सांगतले की मिडिया पासून किंवा पेपर थ्रू सुद्धा करतले तांचे सुद्धा साथ आमकां मेळना व्हडली. पहिले आम्ही आमची घरची बाजूची लोकां कोणाक कितें आसा ते सांगून घेऊन तांकां पटोवन देऊन तुमचे कडेन धाडपाचे. हे म्हणजे आमच्या भितर सरले की उभे करपाचे आमच्या हातान असता. भितर पेशंट येऊन जाय लोक आमचे कडेन डायवर्ट जाऊन जाय तेन्नाच तांकां ताजो फायदो जातलो. ताका आम्ही खूप प्रयत्न करत असत. बरे ओके कितें म्हणटा म्हजे आतां पळय पांय सामके नॉर्मल जाल्ले आसा. हांव भुंयेना कांय ना सारके अशे वयर काडटा सकयल काडटा हांव बँड करून दाखयता. बँड सामके अशे पुराय बँड करपा जाता म्हाका ह्या सायडीनही करपा जाता ह्या सायडीन अशे पयली हे अशी इतले कांयच जायनाशिल्ले सामके घट आशिल्ले एकदम. निदताना बी खूप त्रास जाताले. निदतान म्हाका परते अशी फिरची म्हणून सांगल्यार इतली त्रास जात आशिल्ले की मागीर आवय गे आवय गे म्हण घेवनच करताले हांव. आतां ना आतां टर्न करचे इजिली म्हाका टर्न करपा जाता दोनी सायडी. टोटल नॉर्मल पयलीचे लायफ कशे काडटात वता न्ही. हय आतां नॉर्मल हांव खरें सांगपाक जाल्यार म्हाका हे जाल्ले दुयेंस जाले हय की न्ही म्हण म्हाका आतां कन्फ्यूज जावपाक लागला इतलें जालां म्हाका. एकदम नॉर्मल एकदम नॉर्मल जालां कस खंयच म्हाका एक दूख कशी ना. ओके बरें थँक्यू. हां